तब्बल 10 वर्षांनंतर दीपक केसरकर आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. सावंतवाडी आणि कुडाळमध्ये हे दोन राजकीय कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. नारायण राणे यांनी दीपक केसरकर एकत्र येण्याच्या या घटनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टीका केली आहे. तर राणेंचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादीचे सरचिटणीस काका कुडाळकर यांनी दीपक केसरकर यांना टोला लगावलाय. तर दहशतवादाचा बागुलबुवा करणारे दीपक केसरकर हे राणेंसोबत आता बसतातच कसे असा जोरदार आरोप दीपक केसरकर यांच्यावर विरोधकांनी केलाय. त्या संपूर्ण प्रकरणाचा हा स्पेशल रिपोर्ट. तब्बल 10 वर्षांनंतर नारायण राणे आणि दीपक केसरकर हे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आले होते. वेंगुर्ले येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत यांच्यासोबत स्नेहभोजन केल्यानंतर दीपक केसरकर यांना याबाबत विचारले असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिल्ह्याचा विकास करण्याची आमची मानसिकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आम्ही येत्या 6 महिन्यातच कायापालट करून दाखवू. विरोधकांनी जिल्ह्यासाठी काय केलं याचा पण विचार केला पाहिजे. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो तर काय बिघडलं अशी प्रतिक्रिया दिली. एक गोष्ट अशी आहे की सिंधुदुर्गासाठी काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे. आमची एकत्र काम करण्याची मानसिकता आहे लोकांच्या विकासाच्या दृष्टीने, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 6 महिन्याच्या आत आम्ही कायापालट करून जाऊ. बघा, विरोधकांनी जिल्ह्यासाठी काय केलं हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आम्ही जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने जर एकत्र काम केलं तर काय चुकीचं? विकासाच्या कामामध्ये कोणाबरोबरही काम करायची तयारी प्रत्येक नेत्याची पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्याचा सुपुत्र असं मी समजतो. त्याच्यामुळे विकासाच्या कामात कोणी राजकारण आणू नये एवढंच मी विनंती करतो. संपूर्ण प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टीका केली. नारायण राणे दीपक केसरकर हे राजकीय स्वार्थापोटी एकत्र आले असून सत्तेसाठी सगळं चाललं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे 2024 मध्ये जनता यांना जागा दाखवून देईल असं वैभव नाईक आपल्या आरोपात त्यांनी स्पष्ट म्हटलंय. एकमेकांवर आरोप करणारे हे दोघे मांडीला मांडी लावून बसतात कसे असा सवाल करत आता दहशतवाद संपला का असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केलाय. खरं तर राणे आणि केसरकर हे दोन्ही सत्तेसाठी लाचार आहेत हे आजच्या एकत्र येण्यावरून दिसून आलेलं आहे. कारण हेच राणे केसरकरांना बघून घेत नव्हते, केसरकरांची लायकी नाही म्हणून सांगत होते, त्यांचा एक मुलगा त्यांना ड्रायव्हरसुद्धा मी ठेवणार नाही म्हणून सांगत होता, आणि केसरकर सांगत होते की राणेंना या जिल्ह्यातनं हद्दपार आम्ही करणार, राणेंची दहशत आम्ही संपवणार, राणेंना इंग्रजी बोलता येत नाही, राणेंना थँक्यू म्हणजे कुठलं तरी स्पेलिंगसुद्धा म्हणता येत असं हेच सांगत होते. आणि तेच आज एकत्र आलेत. का आलेत? तर फक्त सत्तेसाठी एकत्र आले, सत्तेच्या मंत्रिपदासाठी एकत्र आहेत, आणि त्यामुळे लोकांनासुद्धा कळून चुकलेलं आहे हे सत्तेसाठी एकत्र, त्यामुळे ह्याचा फायदा या लोकांना निवडणुकीमध्ये लोकच त्यांना घरी बसवतील. तर एकेकाळचे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राणेंची साथ सोडून सध्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे सरचिटणीस काका कुडाळकर यांनी दीपक केसरकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. आता दीपक केसरकर यांना दहशतवाद संपला हे समजलं का असा प्रश्न उपस्थित त्यांनी केला. तरी दहशतवाद संपल्याचं दीपक केसरकर यांनी सांगावं असा टोला देखील काका कुडाळकर यांनी लगावलाय. राजकीय समीकरणं बदलण्यापेक्षा दीपक केसरकरांचा नजरिया बदलला ही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण दीपक केसरकर यांनी राणेसाहेबांच्या दहशतवादाच्या विरोधात उभं राहण्याचं काम केलं. आता तो दहशतवाद जर तिचं दीपक केसरकरांच्या मते संपलेला असेल तर ती सिंधुदुर्गाच्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे, आणि ती सिंधुदुर्गाच्या विकासासाठी यापुढे दहशतवाद असू नये याही मताचा मी आहे. आणि त्यामुळे दहशतवाद संपला असं दीपक केसरकरांना वाटलं असं या घटनेवर वाटतंय. तर याबाबत नारायण राणेंना विचारले असता दीपक केसरकर हा काय वेगळा माणूस आहे का? तो माणूसच आहे ना, त्यामुळे त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला तर मैत्रीचा हात देणं हे आमचं कर्तव्य आहे. तो एक माणुसकीचा धर्म आहे. त्यामुळे दीपक केसरकर मुंबईत सुद्धा भेटत असल्याची प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली. वैभव नाईक यांनी यावर बोलू नये असा जोरदार टोला देखील नारायण राणेंनी लगावलाय. दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्गाच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून राणे आणि केसरकर अशा नवीन मैत्री पर्वाची सुरुवात झाल्याचं आता मानलं जात आहे. माझे कोकणसाठी भरत केसरकर, सिंधुदुर्ग.
We'll be right back.